विरार पूर्वेकडील जीवदानी डोंगर या डोंगराचे पावसाचे पाणी पूर्ण जोरात खाली येत असते आणि याच पावसाच्या पाण्यापासून नैसर्गिक नाले तयार झाले होते. परंतु काही वर्षापूर्वीच या नाल्यांचे वळण येथील महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी देण्यात आले आहे. यामुळे हे नैसर्गिक नाले बुजल्यामुळे डोंगराचे संपूर्ण पाणी विरार पूर्वेकडील साईनाथ चंदनसार नाका SDI या रस्त्यावर गुडगा गुडगा पाणी साचले जाते. यामुळे येथील जनजीवन विस्कळीत होते तर शाळेत झालेल्या मुलांना आपला मार्ग शोधत शाळेत जावं लागते असा आरोप सियार सामाजिक संघटनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष मेहुल मोने यांनी केला आहे. अव्या त्यांनी काय म्हटलंय? आपलं नाव काय? माझं नाव मेहुल सुरेश मोने, सियार सामाजिक संघटना युवा अध्यक्ष पालघर. सर काय प्रकार आहे, काय मागणी आहे तुमची, काय सांगाल? आज तुम्ही बघाल तर जीवधानीचं जे पूर्वीपासून येणारं पाणी आहे ते भरपूर फोर्सनी खाली यायचं आणि पहिला जे नाले होते नैसर्गिक ते सरळ चिरगाव रोडला जायचे आणि ते पाणी मग खाडीला भेटायचं. त्याच्यामुळे चंदनसर भागात कधी जास्त पाणी साचायचं नाही. पण आता तुम्ही बघाल 4-5 दिवस पहिला जे इतकं जास्त प्रमाणात पाऊस पडला तर ते पाणी आहे ना पूर्णपणे इकडे आणि बिल्डरांच्या सोयीसाठी जे नाले बंद केलेत ते पाणी पूर्ण स्वतःहून फिरून या पाड्यांमध्ये घुसते. आता जे आजूबाजूला कातकिरी पाडा आहे, खाली शिरगाव रोडला पाडे आहेत, त्या पूर्ण पाड्यात त्यांच्या घरात पाणी जाते पूर्ण. आणि महानगरपालिकांनी त्यांच्या सोयीसाठी फक्त 1-2 पाईप इथे टाकलेले आहेत, बाकी तो पाणी पूर्ण रस्त्यावर सोडलेलं आहे. आज तो पाणी पूर्ण चंदनसार ते गडकेत नगरपर्यंत पूर्ण रस्ता ब्लॉक होऊन जातो. किती किती पाणी असतं, काय गुडघ्याच्या वरपर्यंत पाणी येते. आता इकडची मुलं शाळेत जातात, शाळेत जायला त्यांची पूर्ण मग 4-5 दिवस सुट्टी शाळेला भेटते त्यांच्या. जनजीवनाची काय परिस्थिती असते? पूर्ण जनजीवन विस्कळीत होते इकडचं. ते 4-5 पाड्यात आजूबाजू सगळ्यांच्या घरात पाणी जाते. आज तुम्ही बघाल वसईला जी दरड कोसळली तसं इथे आज होऊ नये. महानगरपालिका विनंती आहे का त्यांनी त्वरित नवीन इथे नाले तयार होते तसे नाले तयार करून दिले.